इंग्रजी शिकणं इंग्रजी शिका अगदी सोप्या पद्धतीने इंग्रजी शिकणं दिवस 14 इंग्रजी शिका अगदी सहज आनंदानं आणि सोप्या पद्धतीनं। मित्रांनो, इंग्रजीत महत्त्वाच्या काळाची वाक्ये समजणं खूप महत्त्वाचं असतं। आपण बोलताना कोणत्या काळात कसं बोलावं, तसेच चालू परिस्थितीत कसं बोलावं, यासाठी आपल्याला काही महत्त्वाचे काळ शिकणं अगत्याचं ठरतं। आज आपण साधा वर्तमान काळाची वाक्य समजून घेणार आहोत। आपण नेहमी दैनंदिन जीवनात ज्या कृती काम करतो, निसर्गातील नेहमीच्या घडणाऱ्या घटना व चालू परिस्थितीतल्या नेहमी व सातत्याने घडणाऱ्या घटना व कृती आपण साध्या वर्तमान काळात सांगत असतो। खेळाच्या धावत्या समालोचनात कॉमेंट्रीमध्ये सुद्धा बहुधा हा काळ वापरतात। साध्या वर्तमान काळाची सिंपल प्रेझेंट टेन्स रचना समजण्यासाठी खालील वाक्य वाचा व त्याची रचना समजून घ्या। आय वेक अप इन द मॉर्निंग, मी सकाळी उठतो। आय ब्रश माय टीथ अँड वॉश माय माउथ, मी दात घासतो आणि तोंड धुतो। आय टेक माय ब्रेकफास्ट। I go to school every day. We play, study and do activities at the school. Teachers help me in my study. The sun rises in the east. The river flows. The plant grows. फार्मर वर्क इन द फार्म। वरील वाक्यात तुम्हाला समजलं असेल की कर्त्यानंतर म्हणजेच वाक्यात दुसऱ्या नंबरवर मुख्य क्रियापदाचे मूळ म्हणजे पहिलं रूप प्रेझेंट फॉर्म वर्क फर्स्ट आलं आहे। वाक्याची रचना कशी असते ते पाहू। कर्ता अधिक मुख्य क्रियापदाचे पहिले रूप अधिक कर्म म्हणजेच पूरक। अशा प्रकारच्या वाक्यांना साध्या वर्तमान काळाची वाक्ये म्हणतात। तुम्ही घरी व शाळेत दररोज कोणकोणत्या कृती करता त्या आता वाक्यात खालील शब्द वापरून लिहा। उदाहरणार्थ, टेक बाथ। आय टेक माय बाथ इन द मॉर्निंग। Wash, take, study, help, read, pack school bag, exercise, do homework, wear, watch, go, write, participate, drink, play, listen, come, get fresh, learn, speak, use mobile, sleep। आता खालील काही वाक्ये वाचून मला त्यातील कॉमन अशी एक गोष्ट सांगा। ही ड्रिंक्स टी। She eats mangoes. It runs fast. My friend helps me. Ramu writes poems. Mother cooks tasty food. The dog lives in kennel. Tiger hunts other animals. Hari mixes water in the milk।
टीचर टीचेस इंग्लिश. गणू कॉपीज अ पोएम. आय हॅव माय ब्रेकफास्ट. या वाक्यात ठिकाणी हॅव हे मुख्य क्रियापद म्हणून घेतले आहे. वरील वाक्यात तुम्हाला एक कॉमन बाब दिसली असेल, ती म्हणजे मुख्य क्रियापदांना एस, ई एस किंवा आय ई एस यापैकी एक प्रत्यय लागलेला आहे. येथे असा एक नियम बनतो की साध्या वर्तमान काळात जर करता तृतीय पुरुषी एकवचनी असेल किंवा एकवचनी नाम असेल तर क्रियापदाला एस किंवा ई एस किंवा आय ई एस यापैकी एक प्रत्यय लागतो. जर मुख्य क्रियापदाच्या शेवटी एस किंवा एच किंवा ओ किंवा एक्स असेल तर त्या क्रियापदाला ई एस प्रत्यय लागतो. वॉश वॉशेश, पुश पुशेश, गो गोज, टॉस टॉसेस, गेस गेसेस, फिक्स फिक्सेस. जर मुख्य क्रियापदाच्या शेवटी वाय असेल व वायच्या अगोदर ए स्वर ए ई आय ओ यू असेल तर त्या क्रियापदाचे वाय काढून तेथे आय ई एस प्रत्यय लागतो. उदाहरणार्थ कॉपी कॉपीज, फ्लाय फ्लाईज, ट्राय ट्राईज. आता तुम्ही खालील प्रश्नांची उत्तरे लिहा व वाक्य बनवा. व्हॉट इज युअर डेली रुटीन? सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्ही कोणकोणत्या कृती करता ते लिहा. हाऊ डू यू सेलिब्रेट युअर बर्थडे? तुम्ही तुमचा दिवस वाढदिवस कसा साजरा करता? हाऊ डू यू सेलिब्रेट दिवाळी फेस्टिवल? चहा कसा करतात याच्या सर्व कृती लिहा. शब्दकोडे बनवा. उदाहरणार्थ आय एम अ पेट ॲनिमल, आय हॅव फोर लेग्स, आय लिव इन शेड, आय हॅव टू हॉर्न्स टू आईज अँड टू इयर्स, आय गिव यू मिल्क अँड डंग, माय यंग वन इज कॉल्ड काफ, कॅन यू गेस हु ॲम आय? आय ॲम अ बॉय यंग बॉय, मी लहान मुलगा आहे. ही इज अ क्लेवर बॉय. यू आर व्हेरी हॅपी. ही वाक्यसुद्धा वर्तमान काळातील आहेत. ऑल द बेस्ट फ्रेंड्स. थँक्यू.